एकाच शब्दाचे अनेक अर्थ। विद्यार्थी मित्र हो, नमस्ते। सर्व इयत्तांसाठी तसेच शालेय स्पर्धात्मक परीक्षांसाठी उपयोगी असलेले एकाच शब्दांचे अनेक अर्थ विषय भाषा, एकाच शब्दाचे अनेक अर्थ हा घटक या ठिकाणी आपण पाहणार आहोत। या शब्द प्रकारात एकाच शब्दाचे अर्थ वेगवेगळे निघतात। असे अनेक शब्द आपण नेहमी व्यवहारात वापरतो, तर आपण असे कोणते शब्द आहेत ज्याचे अर्थ अनेक आहेत ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर चला पाहूया शब्द। पहा, या ठिकाणी काही आपणास शब्द दिले जातील, त्याचे अर्थ आपण पाहायचे आहेत। अनंत, दोन अर्थ आहेत अनंतचे, अमर्याद आणि आकाश। अभंग, अभंगचे सुद्धा दोन अर्थ आहेत, न फुटणारे आणि काव्य प्रकार, असे अभंगचे दोन अर्थ आहेत। अंक, अंकाचेही दोन अर्थ आहेत, एक असतो तो आकड्यातला अंक आणि दुसरा आहे तो नाटकाचा एक भाग, तो म्हणजे अंकच। अंतर, अंतरचेही आपल्याला वेगवेगळे अर्थ पाहायला मिळतील। मन, मोजणी आणि फरक, हे अंतरचे वेगवेगळे अर्थ आहेत। आनंद, पहा याचेही अर्थ आहेत, आनंद म्हणजे सुख आणि दुसरा आहे ते म्हणजे मुलाचे नाव। उत्तर, पहा या ठिकाणी उत्तर म्हणजे दिशेचं पण नाव आहे आणि प्रश्नाचं उत्तर दिलेलं ते पण नाव आहे, म्हणजे उत्तरचे दोन अर्थ आहेत। कळ, कळ या शब्दाचे अर्थ पहा, भांडणाचे कारण म्हणजे कळ आणि वेदना म्हणजे सुद्धा कळ। कर, करचेही अनेक अर्थ आहेत, करचा अर्थ आहे हात आणि शेतसारा, आपण म्हणतो शेतसारा कर भरायचा आहे। आणि किरण, काळ, काळ याचेही अर्थ आहेत, मृत्यू, काळ आला होता पण वेळ आली नव्हती मृत्यू। यम आणि वेळ हे सुद्धा काळचे अर्थ आहेत। कर्ण, कर्ण म्हणजे काय आपल्याला माहित आहे, कर्ण म्हणजे कान, दुसरा अर्थ आहे कुंतीचा पुत्र जो आहे त्याचं नाव होतं कर्ण आणि त्रिकोणाचा कर्ण, काटकोन त्रिकोणाच्या समोरील बाजू जी असते तो त्रिकोणाचा कर्ण असतोय, त्यालाही आपण कर्ण म्हणतो। कांबळे, या ठिकाणी कांबळे म्हणजे आपण म्हणतो घोंगडी आणि एक आडनाव सुद्धा आहे कांबळे म्हणजे। किरण, किरण या शब्दाचा अर्थ आहे व्यक्तीचे नाव आणि उन्हाची तिरीप। कीर्ती, कीर्तीचे हे अर्थ आहेत, मुलीचे नाव कीर्ती असू शकते आणि प्रसिद्धी म्हणजे सुद्धा कीर्ती। कुबेर, पहा कुबेरचे अर्थ पहा, श्रीमंत माणूस आणि इंद्रदेवाचा खजिनदार जो होता त्याचं नाव होतं कुबेर। खंड, खंडाचे हे अर्थ आहेत, पाहूया आपण त्याचे अर्थ। खंड म्हणजे जमिनीचा सलग भाग आणि खंड म्हणजे बंद पडणे, एखादं काम बंद पडलं तर आपण म्हणतो की त्यामध्ये खंड पडलेला आहे। पुढचा शब्द पाहूया आपण, घाट, घाटाचे अर्थ पाहूया, डोंगरातील रस्ता त्याला सुद्धा घाट म्हणतात आणि नदीकाठच्या ज्या पायऱ्या आहेत याला सुद्धा आपण घाट म्हणतो। घास, गवताचा एक प्रकार आहे,
घास गवत असं म्हणतो आपण त्याला, आणि जेवणातील एक घास आहे त्याला सुद्धा आपण घास म्हणतो. जलद, जलद म्हणजे ढग आणि जलद म्हणजे लवकर सुद्धा, दोन्हीही अर्थ आहेत या ठिकाणी. जीवन, तर जीवनचे अर्थ पहा, जीवन म्हणजे पाणी आणि जीवन म्हणजे आयुष्य, असे दोन अर्थ आहेत. जरा, जराचेही आपल्याला दोन अर्थ पाहायला मिळतात, जरा म्हणजे म्हातारपण आणि जरा म्हणजे थोडेसे. खार, एक प्राणी त्याला आपण खार म्हणतो, आणि आंबवनातील एक पदार्थ त्यालाही आपण खार म्हणतो. डाव, पहा खेळी म्हणजे डाव, कपट म्हणजेही डाव, आणि कारस्थान म्हणजेही डाव. तट पाहूया याचा अर्थ. तट म्हणजे किल्ल्यांची भिंत आणि तट म्हणजे किनारा, दोन अर्थ याचे आहेत. तीर, तीरचे अर्थ पाहूया आपण. काठ आणि बाण, नदीचा जो काठ आहे त्याला तीर असं म्हटलं जाते, आणि बाण आहे, बाणाला समानार्थी शब्द आपण तीर हा वापरू शकतो. दंड, दंडचे किती अर्थ आहेत पाहूया आपण. दंड म्हणजे बाहू आणि दंड म्हणजे शिक्षा. धड, धडचे अर्थ पाहूया. धड म्हणजे नीटनेटके आणि शरीराचा मानेखालचा भाग, नीटनेटके आणि शरीराचा मानेखालचा भाग याला आपण धड असं म्हणतो. तळी, तळी म्हणजे तलाव आणि तळी म्हणजे तळाला. ध्यान, ध्यानचेही दोन अर्थ आहेत, ध्यान म्हणजे समाधी आणि ध्यान म्हणजे चिंतन. नाव, होडी, नाव म्हणजे होडी, नावेत बसून मी नदीच्या पलीकडे गेलो असं आपण म्हणतो, आणि नाव म्हणजे कीर्ती, जगात तुझं नाव मोठं होईल, ते म्हणजेच नाव. नाद, नाद म्हणजे आवाज आणि नाद म्हणजे छंद सुद्धा, दोन अर्थ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालेले आहेत. पर, पर म्हणजे परका, पर म्हणजे पीस आणि पर म्हणजे परंतु, हे तीन अर्थ या ठिकाणी परचे आहेत. पार, या ठिकाणी पारचे अर्थ पहा, पलीकडे आणि झाडाभोवतीचा जो ओटा असतो त्यालाही आपण पार असे म्हणतो, म्हणजे पारचे या ठिकाणी दोन अर्थ आहेत. पक्ष, पक्ष या शब्दाचे अनेक अर्थ आहेत, तर पक्ष म्हणजे राजकीय संघटना, पक्ष म्हणजे पंख, पक्ष म्हणजे पंधरवडा आणि पक्ष म्हणजे वादातील बाजू. पात्र, पात्रचे अर्थ आहेत भांडे, पात्रचा दुसरा अर्थ आहे नदीचे पात्र, पात्रचा पुन्हाचा तिसरा अर्थ आहे योग्य, आणि पात्रचा चौथा अर्थ आहे कारणीभूत. चरण, चरणचे अर्थ पाहूया आपण. चरण म्हणजे पाय आणि चरण म्हणजे पद्याची ओळ. चीज, चीज म्हणजे सार्थक आणि चीज म्हणजे दुधापासून बनवलेला एक पदार्थ, त्यालाही आपण चीज म्हणतो. छंद, छंद म्हणजे नाद आणि छंद म्हणजे काव्यरचनेचा एक प्रकार. जना, लोकांना, जना म्हणजे लोकांना आणि स्त्रीचं नाव हे जना असू शकतं. तीळ, एक पदार्थ आहे आणि शरीरावरील जी खून आहे त्या खुणेलाही आपण तिळ असं म्हणतो. दिव्य,
दिव्य म्हणजे सत्व परीक्षा आणि दिव्य म्हणजे भव्य। नळ पुराणातील राजाचं नाव आहे। नळ पाणी वाहण्याचं साधन आहे, त्यालाही आपण नळ म्हणतो। परी परी म्हणजे परंतु किंवा पंख असलेली काल्पनिक देवता, यालाही आपण परी असं म्हणतो। प्रताप प्रताप मुलाचं नाव असतं आणि प्रताप म्हणजे पराक्रम। प्रवीण प्रवीण ही मुलाचं नाव आहे आणि प्रवीण म्हणजे कुशल। पूर पूर म्हणजे नगर आणि पूर म्हणजे पाण्याचा आलेला पूर। पान पान म्हणजे वहीचे पान, झाडाचे पान आणि जेवणाचे जे ताट असते त्या ताटालाही पान असं म्हणतात। भाव भाव म्हणजे किंमत, भाव म्हणजे दर आणि भाव म्हणजे भावना। पाल पाल म्हणजे राहुटी आणि पाल म्हणजे एक सरपटणारा प्राणी, असे दोन अर्थ पालचे असू शकतात। विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ आपणास कसा वाटला नक्की कळवा, कमेंट बॉक्समध्ये लिहा। धन्यवाद। माझे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका।